नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे ऋतू वर्षा आहे भाद्रपद महिना हे कृष्ण पक्षाची तृतीय आहे नक्षत्र रेवती आहे योग वृत्ती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते एक वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते पाच वाजल्यापर्यंत यमगंड काळ सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटापासून ते दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनंतर हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातला विचार आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या बेस आणि चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे तुमच्या सहाव्या सनात बुध वक्री आहे दश दहाव्या स्थानात शनी वक्री आहे आणि वेय स्थानामध्ये गुरु सुद्धा वक्री आहे आजचा जो दिवस आहे तसा पाहिला तर तुमची एनर्जी लेवल ले किंवा ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल जो की तुमच्या राशीचा मूलभूत गुणधर्म आहे त्यामुळे महत्वाची कामं हा। तुम्ही हातावेगळी करू शकता आजच्या दिवशी जास्त ऍक्टिव्ह दिसाल मात्र अशा प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून जाईल या संदर्भामध्ये थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे या नंतरची जी है है व्रुषब रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या लाभ सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सहा वाजून हा चंद्र तुमच्या भ्रमण करणार आहे पंचम सणांमध्ये बुध वक्री आहे भाग्यस्थानामध्ये शनी वक्री आहे गुरु सुद्धा वक्री आहे आजचा जो दिवस आहे तो थोडासा तणावाचा जाऊ शकेल मात्र महत्वाची कामं तुमची पूर्ण होताना दिसतील थोडासा धावपळीचा असेल कामच होतील मात्र लाभ काही होणार नाहीत काळजी करू नका थोड्या दिवसामध्ये ती सुद्धा जी गोष्ट आहे लाभाची ती सुद्धा तुम्हाला मिळेल मात्र येणाऱ्या बारा ते पंधरा दिवसामध्ये शेअर मार्केटशी शे संबंधित कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका दे दे ते चुकण्याची शक्यता जास्त राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल या ठिकाणी लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दशम सणा चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ सणात भ्रमण करणार आहे चतुर्थामध्ये वक्री आहे अष्टमामध्ये वक्री आहे आणि दशमामध्ये गुरुसुद्धा वक्री आहे हा बुध जो वक्री आहे तो तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि दिनांक पंचवीस तारखेनंतर तो मार्गी होणार आहे तर साधारणत सतरा अठरा दिवस तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे खास करून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आजच्या दिवसामध्ये तुम्हाला चांगले लाभ मिळतील मित्र परिवाराबरोबर बोलणं होईल त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगल्या प्रकारचे सल्ले सुद्धा मिळू शकतील एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र सा तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करणार आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये बुध वक्री आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये शनी वक्री आहे आणि भाग्यस्थानामध्ये गुरु सुद्धा वक्री आहे आजचा जो दिवस आहे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याच्याशी संबंधितच जास्त जाणार आहे त्याचप्रमाणे थोडीशी धावपळ होईल तुमच्या कामाची वाहवा सुद्धा दिसून येईल मात्र येणाऱ्या सतरा अठरा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्यामुळे तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून जाईल तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण या नंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीच्या अष्टम सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनंतर हा चंद्र सा तुमच्या सणात भ्रमण करणार आहे तुमच्या द्वितीयामध्ये बुध वक्री आहे तुमच्या सप्तम आहे आणि तुमच्या अष्टम स्थानामध्ये गुरु सुद्धा वक्री आहे आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील महत्वाचं म्हणजे एक वेगळ्याच प्रकारची मानसिकता तुमच्यामध्ये दिसून येईल जी की संपूर्णपणे सकारात्मक राहील थोडंसं धावपळ होईल थोडंसं फिरणं होईल मात्र तुमची कामं होतील लक्षात घ्या येणाऱ्या सतरा अठरा दिवसामध्ये तुमच्या आर्थिक संदर्भामध्ये लक्ष देणं महत्वपूर्ण राहील आर्थिक संदर्भातले खर्च असतील किंवा काही गुंतवणूक असेल ती नीट विचारपूर्वक करणं महत्वपूर्ण या यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या सणात भ्रमण करणार आहे तुमच्या राशीचा बुध तुमच्याच राशीमध्ये वक्री आहे तुमच्या पंचम स्थानामध्ये शनि वक्री आहे सप्तम स्थानामध्ये गुरु सुद्धा वक्री आहे आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले तर काही त्रास डोकं वर काढू शकतील येणाऱ्या सतरा अठरा दिवसामध्ये थोडंसं तुमच्या मानसिकतेकडे लक्ष देणं गरजेचं राहील छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल विचार करणं किंवा नेमके निर्णय न घेणं अशा प्रकारच्या काही समस्या तुमच्याकडे येऊ शकतील किंवा कधी कधी त्रासाने किंवा विचाराने डोकं ब्लँक होणं अशाच प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील तर स्वतः खंबीरपणे त्याला दा सामोरं जाणं महत्वपूर्ण या नंतरची जी रास आहे ती आहे तुळरास रास तुळ राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सणात भ्रमण करणार आहे तुमच्या बु बुध वक्री आहे चतुर्थामध्ये वक्री आहे षष्ठामध्ये गुरु सुद्धा वक्री आहे तर आजचा दिवस आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दहा ते बारा दिवस येणाऱ्या सतरा अठरा दिवसांमध्ये थोडस महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा टाळा आरोग्याकडे सुद्धा थोडस लक्ष देणं महत्वपूर्ण राहील घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील यानंतर जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पंचम स्थाना चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सा सहा वाजून छत्तीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करणार आहे तुमच्या लाभस्थानामध्ये बुध वक्री आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये शनी वक्री आणि पंचम स्थानामध्ये गुरु सुद्धा वक्री आहे आजचा जो संपूर्ण दिवस आहे तो, तो मात्र तुम्हाला अतिशय उत्तम राहील महत्वाचं म्हणजे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक वर काढू शकतील येणाऱ्या साधारण सतरा ते अठरा दिवसामध्ये आपल्याला आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी किंवा त्याचे काही संकेत दिसून आले तर त्यावर लगेचच्या लगेच लगे काम करणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांतर हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणार आहे तुमच्या दशम स्थानामध्ये बुध वक्री आहे द्वितीय स्थानामध्ये शनी वक्री आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये गुरु सुद्धा वक्री आहे मात्र आजचा दिवस तुमच्या शुभफलदायी राहील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये असाल तर त्यांच्याशी भेटी गाठी घेणं त्यांच्याशी बोलणं की ज्यामुळे तुम्ही थोडस रिलॅक्स होऊ शकाल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे मात्र गेल्या सतरा अठरा दिवसामध्ये थोडस वैवाहिकावरचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे तिथे गैरसमज वगैरे येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थ चा स्थानात भ्रमण करणार आहे तुमच्या भाग्यस्थानातला बुध वक्री आहे तुमच्या राशीत असणारा शनी सुद्धा वक्री आणि तृतीयात असणारा गुरु हा सुद्धा वक्री आहे त्याचा जो दिवस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा मात्र येणारा साधारण सतरा अठरा दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढण्याची शक्यता आहे तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील या नंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे तुमच्या अष्टमात वक्री आहे तुमच्या वेयामध्ये शनी वक्री आहे आणि तुमच्या द्वितीय स्थानामध्ये गुरुसुद्धा वक्री आहे आजचा जो दिवस आहे अतिशय महत्वपूर्ण राहील सर्वात महत्वाची म्हणजे गोष्ट थोडीशी धावपळ होईल थोडीशी तगमग होईल परंतु तुमची कामं जर का पूर्ण करावीशी वाटत असेल तर आजच्या दिवशी नक्की आता घेऊ शकता मात्र येणाऱ्या साधारण सतरा अठरा दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते ब्रेकअप पर्यंतच्या काही गोष्टी वाढीला लागतील तर साधारण एकमेकांना समजून घेऊन पुढे जाणं महत्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते येणाऱ्या साधारण काही दिवसामध्ये खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील या जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या सप्तम स्थानामध्ये बुध वक्री आहे तुमच्या लाभ स्थानामध्ये शनि वक्री आहे आणि तुमच्याच राशीमध्ये गुरु सुद्धा वक्री आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला चांगले लाभ वगैरे मिळण्याची शक्यता उत्तम राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सप्तमातला जो बुध वक्री आहे तर साधारण येणारा सतरा अठरा दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जडदारबाच्या नातेसंबंधात जास्त ताणले जाण्याची शक्यता आहे तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार बावीस करता तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद